महाविकास आघाडी सरकारचा। खारघर मधील निरसूक पॅलेसला हा विकास आघाडी सरकारच्या काळात मद्य विक्रीला परवानगी देण्यात आल्याने खारघर वासियांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत असून खारघरच्या निरसूक पॅलेसवर भाजपच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी रविवारी धरणे आंदोलन केलं आहे। जोपर्यंत हा बार बंद होत नाही तोपर्यंत असे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी दिला आहे। खारघर शहरामध्ये विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात असून खारघर शहराची नोंद नॉन लिकर झोन अशी अनेक वर्षापासून आहे। खारघरमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार गेली अनेक वर्ष दारू बंदी आहे व येथील भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार यांनी सातत्याने जनभावनेचा आदर करत या दारूबंदी ठाम समर्थन केल्याने या विभागात अनेक वर्ष दारूबंदी जपली गेली। एवढंच नव्हे तर पनवेल महापालिकेत सत्ताधारी भाजपने सभागृहात पनवेल दारू मुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला, परंतु नंतर प्रशासनाने योग्य पाठपुरावा न केल्याने योग्य प्रकारे त्या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही। मात्र खारघर मधील निरसूक पॅलेसला महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार आणि रेस्टॉरंटचा परवाना दिल्याने खारघर वासियांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। या प्रकरणी निरसूक पॅलेसवर भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं आहे। जोपर्यंत हा बार बंद होत नाही तोपर्यंत असे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी सांगितले आहे। तसेच जर लवकरात लवकर ह्या बारचा परवाना रद्द झाला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, आरती नवखरे, खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवखरे, भाजप नेते किरण पाटील, गुरुनाथ गायकर, अमर उपाध्याय विजय पाटील, दीपक शिंदे, संजय घरत, राजेंद्र मांजरेकर, विनोद ठाकूर, नवनीत मारू, शैलेंद्र त्रिपाठी, नाना घरत, अनिल साभणे, गीता चौधरी, मोना अडवाणी, वैशाली प्रजापती, साधना पवार, अश्विनी भुवड, सीमा खडसे, मीरा घुगे, अंकिता वारंग, मीनाक्षी अंतराळ, निर्मला राव, सुशीला शर्मा, सोनिया पामकर, प्रतीक्षा कदम, अंकुर शर्मा, अजय माळी, सनी नवखरे, ज्योत्स्ना पामकर, नितीन पामकर, दिलीप पांचाळ, दीपक नारवरकर, राहुल शिंदे, जे एन झा, तुकाराम घोडके, धीरज पवार, जयकुमार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी आंदोलन घेतलं, आमचं धरणं आंदोलन होतं, परंतु आम्ही या ठिकाणी बार बंद करून टाकलेला आहे। बारच्या मालकाला सुद्धा समज दिलेली आहे की या पुढे कोणताही या ठिकाणी बार उघडला जाणार नाही। तुम्हाला जी आमच्यावर कारवाई करायची ती करायला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी सक्षम आहेत। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन तो बार बंद करा, जी काय कारवाई होईल ती होईल, परंतु आपण या ठिकाणी बार चालू द्यायचा नाही। खारघरमधील सर्व नागरिकांची इच्छा आहे, खारघर शहरामध्ये एकही नवीन परवानगी 2005 पासून दिलेली नाही। त्याच्या अगोदर ज्या बारला परवानगी दिली त्या बारला कोर्टाच्या याच्यावरती प्रोसिजर झालेली आहे, त्यामुळे काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की फक्त या ठिकाणी नवीन येणाऱ्या बारला विरोध केला जातो आहे, जुन्या बारला विरोध केला जात नाही आहे। आमचा या ठिकाणी सर्वच बारला विरोध आहे, परंतु काही बार जर जुना असेल त्याच्या विरोधात जर कोर्टात जायचं असेल तर संघर्ष समितीने जावं, भारतीय जनता पार्टी त्यांच्या बरोबर आहे, त्यांनी ती लढाई लढावी कोर्टाची, आम्ही त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर राहू, परंतु भारतीय जनता पक्ष स्वतः वेगळं या ठिकाणी आंदोलन करून आज हे बार बंद केलेलं आहे, हे बार ह्यापुढे चालू होणार नाही याची काळजी घेतली जाईल। या संदर्भात बार मालकाला जी कारवाई करायची त्यांनी ती करावी, आम्ही त्याला तयार आहोत। खारघर वसाहती नव्याने डेव्हलप होत असताना त्याच्या अगोदर जेव्हा खारघर ग्रामपंचायत स्थापन होती त्यावेळेला ह्या विषयावर पहिला जो विरोध करणारा हा माझा मोठा भाऊ धनंजयजी काकडे होता, तेव्हासुद्धा मी एक स्पष्टपणे सांगेन की महाविकास आघाडीप्रमाणेच तेव्हाही तेव्हा एक सत्ता तिथं निर्माण झालेली होती। खारघर ग्रामपंचायतीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, त्याच्यामध्ये तेव्हा ह्या अजित पॅलेसला त्याचा परवाना दिलेला होता, तेव्हा माझ्या भावानी
या गोष्टीसाठी विरोध केला होता, त्यानंतर संघर्ष समिती किंवा अनेक अशा संस्था निर्माण झालेल्या होत्या. आणि ह्यानंतरसुद्धा आपण स्पष्टपणे बघत आहोत इथे रॉयल ट्युलिपसुद्धा महाविकास आघाडीच्या कालांतराने त्याला दारू परवाना दिला आणि त्यांनी खारघरचा भारघर असा नामांतर केला होता. आणि अशा ह्या सर्व कुठल्याही जो आपल्या खारघरसाठी किंवा कुठल्याही नावासाठी किंवा विरोधामध्ये जात असेल त्यासाठी भारतीय जनता सक्षम असतो आणि राहणार. आणि आता आज हा निरसुख हॉटेल हा सुद्धा आपल्या खारघर भारतीय जनता पार्टी आणि तसेच खारघरचे रहिवासी यांनी प्रचंड संख्येने उभा राहून बंद केलेला आहे. खारघरचा बार आणि दारूचा विरोधी धोरण खूप मोठं आहे आणि ते खूप पहिल्यापासून राबवत आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच आता माझे सहकारी शत्रुघ्न काकडे यांनी सांगितला इतिहास, त्यामध्ये पहिली आडवी बाटली कोपऱ्या गावामध्येच झालेली होती. सौभाग्यवती जिजाबाई तोडेकर यावा त्या महिला संघटनेच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ती बाटली आडवी केलेली होती. परत ह्या गोष्टी कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या मार्गाने म्हणजे कुठल्या तरी कायद्याचा चुकीचा आधार घेऊन त्या पुन्हा खारघरवाल्यांवर लादल्या जातात. परंतु खारघरची सुजान जनता येथील भारतीय जनता पार्टी ही कधीही असल्या गोष्टींना भीक घालणार नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व नगरसेवक सर्व नागरिक यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी रविवारचा दिवस असून सुद्धा मोठ्या संख्येने इथं रहिवासी आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आले आणि त्यांनी सकाळी येऊन या निरसुख बार ज्याला महाविकास आघाडीच्या काळात परवाना दिलं होतं ते परवानाचा निषेध तर आम्ही करतोच, पण आज या ठिकाणी आम्ही शटर बंद करून आमच्या खारघरच्या जनतेला नो लिकर झोन करून डिक्लेअर करून टाकलं आणि याच्या भविष्यात पुढं पण हा असंच बंद राहील. खारघरची जनता ह्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की खारघर हे नो लिकर झोन आहे आणि नेहमी ते नो लिकर झोनच राहावं. आत्ता ही जी नवीन सुरुवात झाली आहे ही सुरुवात मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहे. खारघर हा अधिकृतरित्या नो लिकर झोन डिक्लेअर व्हावा. आज आम्ही या ठिकाणी निरसुख बार हे बंद करण्यासाठी आलेलो आहे. कुठल्याही प्रकारे या निरसुख बारला महानगरपालिकेची कुठल्याही प्रकारे परमिशन नाही, पोलीस स्टेशनची परमिशन नसल्याने या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत हे निरसुख बार बंद करण्यासाठी. आता तुम्ही बघता आम्ही निरसुख बार हे पूर्ण शटर बंद केलेलं आहे आणि आमचं पूर्ण हेच राहणार आहे आमचं मोटो की हे बंदच राहील. आणि खरं तर महाविकास आघाडीच्या काळात या मद्यविक्रीच्या दुकानाला निरसुख हॉटेलला जी परमिशन मिळाली आहे त्या चुकीच्या पद्धतीत परमिशन मिळालेली आहे. जनतेला विश्वासात न घेता हे जे दारू विक्रीचं परमिशन दिलेलं आहे त्या चुकीच्या पद्धतीत दिलेलं आहे. तर जो आपला एज्युकेशनल हब आहे आणि त्याची सुंदरतासाठी जो ओळखला जातो त्याच्या या शहरामध्ये आणि असं लिकर मद्यविक्री अशी खुल्यानी झाली तर आम्हा महिलांचा या ठिकाणी खूप मोठा उद्रेक आपण बघू शकाल. कारण की खारघर हा नेहमीच नो लिकर झोन होता आणि कायम राहिला तर नक्कीच खारघरची ही सुंदरता वाढणार आहे. शहर हे विद्यानगरीचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि या विद्यानगरीच्या शहराला आज खऱ्या अर्थाने बघितलं तर मध्यरात्रीचं शहर बनायला वाटते असं मला आज वाटायला लागलं. तर खरंच सांगितलं तर आज इथे आपलं निरसुख बार हॉटेलची जी परवानगी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काने ती कुठेतरी प्रशासनाने चुकी केलेली आहे. मी या खारघर शहराचा जर विचार केला तर आपलं या हॉटेलपासून 100 मीटरच्या अंतरावर सुधागड एज्युकेशन आहे, न्यू इंग्लिश स्कूल आहे, जिल्हा परिषद शाळा आहे आणि समोरच बघितलं तर 10 मीटरच्या अंतरावर आपलं हायवे रोड आहे. कुठल्या आधारावर कुठल्या नियमांनी या शासनाने या हॉटेलला परवानगी दिली आहे हे कुठेतरी हॉटेल या जो मद्यविक्रीचा जो हॉटेल आहे ते लवकरात लवकर बंद करायला पाहिजे.